नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय खुले अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातील शिक्षक यावे यासाठी 6 दिवसांची भरपगारी सुट्टी देण्यात आली होती. यावर प्रसार माध्यमांनी टीका केली होती. शरद पवारांनी मात्र शिक्षकांची बाजू घेत त्यांच्या सुट्टीचा बाऊ करण्याची गरज नसल्याचं सांगितलं. राज्यातील वेगवेगळ्या भागांतून शिक्षकांना नवी मुंबईत पोहोचण्यास वेळ लागतो, येताना वाटेत एखादं ठिकाण पाहिल्यास काय हरकत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. माझी विनंती आहे सगळ्या माध्यमाला, त्या समाजाचा लहान दिसत आहे. हा नवी पिढी घडवत त्यांचं अधिवेशन प्रत्येक 3 वर्षातून एकदा होत आणि त्यांना महाराष्ट्राच्या चरणात उठण्यात नाही यावं. आता सिलोनच्या शिक्षक, गडचिरोलीचा शिक्षक नव्या मुंबईमध्ये यायच्या महिन्याच्या नंतर तो काही 4 तासाचा फोन असेल, तो काही 1 दिवसाचा फोन असेल. आपलं अधिवेशन शिक्षण परिषद त्याच्यातून नवीन काही कामाची दिशा मिळेल, प्रश्नाची मांडणी करता येईल, राज्य सरकारचं धोरण समजून घेता येईल. या असे पहिले कुठेतरी खेड्या पाण्यातला शिक्षण इथे येण्याच्या साठी झगडतो, ते काम 1 दिवसात करता येत नाही. मी काय विनोद तवडेकर 1 दिवसात जातो मी नागपूर, आम्हाला विमान मिळतो, तुम्हाला विमान तुम्हाला रेल्वेन जावं, कधी कधी जीप घेऊन जावं लागतं, एका जीप मध्ये बरीच मंडळी आम्हाला बरीच बांधपणे करण्याचा अनुभव आहे. हे सरकार नवीन असल्याने त्यांचे पहिलेच बांधपण आहे, त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना वेळ देण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले. 7व्या वेतन आयोगाबाबत दिल्ली सरकारने निर्णय घेतला आहे. दिल्लीचा आदेश पाळणे राज्य सरकारला गरजेचे असल्याने या ठिकाणीही 7वा वेतन आयोग लागू होईल असे सांगत पवार यांनी भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांचा चिमटा काढला. पटसंख्या कमी असली तरी शाळा बंद करू नका असा सल्लाही शरद पवार यांनी दिलाय. तर तिथे दुसरीकडे मी 70% शिक्षणाचे आणि 30% शिक्षकांचे काम करणार असल्याचे विनोद तावडे यांनी स्पष्ट करत पुढील 3 वर्षात शिक्षकांना चांगले दिवस येणार असल्याचं सांगितलंय. शिक्षकांच्या भरतीवरील बंदी सरकारने उठवली असून आंतरजिल्हा बदलीची मागणीही काही महिन्यात पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या आरोग्यासाठी कॅशलेस विमा योजना लवकरच लागू होणार असल्याचे तावडे यांनी सांगितलं. माहितीपेक्षा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञान देणे गरजेचे असल्याचे सांगत मराठी माध्यमही सक्षम असल्याचे सिद्ध करण्यासाठी शिक्षकांनी मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले पाहिजे असा आशावादही तावडे यांनी व्यक्त केला.
ज्यावेळी मी शिक्षण मंत्री झालो त्यावेळी मला मंत्री नवीन झाल्यानंतर प्रेझेंटेशन होतं, खातं काय आहे, कसं आहे, त्या खात्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचा वित्तीय खर्च होतो, कशा योजना होतात, आणि त्यावेळी 42,000 कोटी रुपये हे शिक्षकांच्या पगारावर खर्च होता, अशा प्रकारची मांडणी अधिकाऱ्यांनी मला केली. तर मी त्यांना म्हटलं थांबा जरा दुरुस्त करूया, 42,000 कोटी रुपये शिक्षकांवर खर्च होत नसून 42,000 कोटी रुपये महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी विद्यार्थ्यांवर गुंतवणूक करतो. आणि ही गुंतवणूक आहे, आणि माझ्यासारखा सामाजिक राजकीय कार्यकर्ता केलेल्या गुंतवणुकीचा पुरेपूर व्याजासकट वसूल करणारा माणूस आहे. पण गेल्या वर्षभर मी महाराष्ट्रभर फिरतोय, ज्या ठिकाणी जातो त्या शिक्षक संघटना भेटतात त्यांना सांगतोय बघा मी 75% शिक्षण मंत्री, 25% शिक्षक मंत्री, त्यामुळे पेन्शन, वेतन श्रेणी, संच मान्यता, समायोजन वगैरे हे माझा जो वेळ आहे त्यातला 25% वेळ त्यात देईल, आणि 75% वेळ हा शिक्षणासाठी दिला पाहिजे. आणि त्या पद्धतीने ज्यावेळी मी महाराष्ट्रात फिरतोय तर प्रामाणिकपणे सांगतो, परवा ज्या टीव्हीवरच्या बातम्या चालल्या होत्या त्यावेळी मी चॅनलला उघडपणे सांगितलं, एखाद्या क्षेत्रामध्ये 26% लोकांनी चूक केलं म्हणजे उरलेले 80-90% लोक चुकीचे आहेत असं म्हणू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जेतपालचा, योगेश पाटील यांचा रिपोर्ट.